मग पाऊस कुठं धाब्यावर पडत झाला हा अंदाज आहे. पण ज्ञानोबरायचं म्हणणे यज्ञ भवंती ही प्रजन्य, यज्ञ झाला की पाऊस पडणार हे ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. इथं बावळटपणा चालत नाही ते कोणी उठायचं नाही हे चालत. शास्त्राच्या बाहेर गप्पा चालतच नाही. मग ज्ञानोबरायचं म्हणणं आहे पाऊस पडेलच आणि अनुभव घेऊन पा ह्या परिसरात इतर ठिकाणापेक्षा 5 मिलीमीटर कोहिन पाऊस यंदा जास्त पडणार का यज्ञ झाला. यज्ञाला आता तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही काय शिकून केलं काय. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्याना आलेला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात, कुठूनही लावलं का उठली इंग्लिश मिडियम उठली. मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा महाराष्ट्रासारख्या पवित्र मातीत 245 वृद्धाश्रम का असावा का असावा. ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल. आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहेत हे ध्यानात ठेवा. ज्या हरमिलला मोकार पेमेंट आहे ना अकलीच्या 5 पट त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातली. घ्या म्हातारा सांभाळा. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत इंडा त्यात कुत्र्याबरोबर. आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत टॉमीशी बोलतात. टॉमीशी टॉमी आहे ना पांढरा. चोर आल्यावर झोपतो मालक उठल्यावर भुकतो. त्याची बायको टॉमीशी बोलते पण याच्या बापाशी बोलत नाही. तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. आता काय बोलायचं काय. कोण खात तुमच्या एमएला आणि फिमेला महाराज. काही लोक म्हणले आम्ही एम ए. अरे एम ए एम फिल पीएचडी डी एच एम शंकॉम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी एम बी एन एस वाय एम टेकन बी टेकन सी टेकन एम पी एस सी यू पी एस सी नेट एंड सेंटन फार्मसी अग्री इंडिरी डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर. कोण खात. आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती. काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे. अरे म्हणे उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही. त्याला मुळव्या दे आग होती म्हणून. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडवतो त्याला जुडीदार नाही म्हणून हिंडवतो. त्यात काय एवढं. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडवतो. विश्वास नाही त्याला काय सुशिक्षित म्हणता. अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही बापाची मान खाली ओढ दिली नाही हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही तो सुशिक्षित. आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आणि धर्माला कधीच कलंक नाही त्याचं नाव श्रीमंत. ज्याला धर्मच कळला नाही बायका चपला घालून चपात्या करते म्हणजे हुशार आहे का. हुशार आहे का बायको. तिला अक्कल आहे का काय. आता तिच्या बापानं जास्त पैसे द्यायला असल्यामुळे आपण कांडे. नाही बायकोने चपला घालायचा. 3 वाक्य परत नाही डायका. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे झोप एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे मरणं एकच आहे. पुढे जाऊन सांगा. गरीब माणसं घरीचं खातात आणि बायकोच्या हातचं खातात. श्रीमंत माणसं बायका देखण्या करतात पण घरी जेवत नाहीत. ते गड्याच्या हातचं खातात बायका करतात. त्यांना गडीच लागतो असा नियम आहे. आणि गडी असा वाढतो त्याला. त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे झोप एकच आहे. पुढे सांगा. गरीबाची झोप श्रीमंत आहे. गरीबाची झोप श्रीमंत आहे. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहे झोप. आणि जर उठायच्या दिल्या नाही करा पाहुणे गोळा मेलन पाहत काय माहिती. ज्याच्या मुखात नाम ज्याच्या महाराज. आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची प्रजन्यवृष्टी मा आहेत ना ही जगातली आजच्या सगळ्यात श्रीमंत कमिटी. कारण त्यांनी स्वतःच्या उद्धारात जाऊ द्या पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली हीच खरी श्रीमंती. पैसा कोणी कमेलो. पैसा कमाय काय लागत. काय लागतं काय. हलकट वागलं का पैसा आहे. काय लागतं काय त्याला. आणि अति पैशेवाली माणसं डोक्यात कमी असतात. त्याला अक्कलच नसते म्हणून तर लक्ष्मी असते. जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंगा कमी असतात असं नियम आहे. तुम्ही एम पी एस सी यूपीएससी देणारं वाळकुट असत 6 विषयात नापास. चला पुढं.
मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पदरात पडेल. मी कोण आहे इथं आपण होतो ती काय काळजी करायची नाही तुम्ही. 7 मिनिटांपूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे, सगळे शोध लागले, पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे. पटापट तुम्ही फक्त बोलायचं, तुम्ही शरीर आहात का? नाही. करेक्ट. तुम्ही देह आहात का? नाही. तुम्ही आत्मा आहात का? नाही. का? ऐका, शरीर जाळायचं आहे, देह काढायचा आहे, आणि आत्मा नयनन छेदे ती शस्त्रांनी नंदन ती पावका. पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापित नाही. म्हणजे तुम्ही शरीर नाही. सावध राहा बरं का. आता शरीर नाही, देह नाही, आणि आत्मा नाही. पटलं? चला. तुम्ही पाटील आहात का? पाटील ही पदवी आहे, सरपंच हे पद आहे. जरा येडेवानी करू नको. तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे, तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे, तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे, तू बीएससी बीएड आहे म्हणून तू शिक्षक आहे. तू शिक्षक ही तुझी पदवी आहे, तू शिक्षक नाही. येडेवानी करू नको. तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे, आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे. मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे, चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे, कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे, पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादे आहे, आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे. तू हा एक जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही, तुला जागीरदारीला काय करते. पाटील की देशमुख आहे, वतनदार आहे, अरे ही पदवी आहे बावळ्या, तू कोण आहे. त्वचेचा अभ्यास केला म्हणून त्वचा रोगतज्ञ आहे, डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्र रक्तज्ञ आहे, मणक्याचा अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे. तू स्वतः आहे कोण. निवडून आला म्हणून सदस्य आहे तू. तू कुठे फुकट आलाय? दोन चार बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहात, आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं. म्हणून तर आपलं बाहेर गट आहे, आत कुठं गट आहे? आपला गट घरात नाही, आपला गट बाहेर, कारण आपलं वजन बाहेर आहे. आत काय? आत झाकली 1.25 लाखाची. आम्ही फक्त एक वापर करायचा, महिलांनी फक्त एक करायचं, फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होते. एक खरं सांगू, 9व्या अध्यायात ओवी अशी आहे, अर्ध नारी नटेश्वर, स्त्री आणि पुरुष एकच जात आहे, स्त्रीवर कालही अन्याय नव्हता, आजही नव्हता, आणि उद्याही नाही. मग तुम्ही म्हणाल हाय. आता खरंच सांगू का, लक्ष्मी यायची वेळ आहे, खरा अन्याय यांच्यावर आहे, तरी ते काही बोला ना. 40,000 रुपये पगार कमी ते तरी पोराला झोका देते, दरवाजा लावून भांडे कशी ते रे, दरवाजा लावून भांडे कशी, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतोय, काय माहिती. अरे बाजारात जर गेलं तर पिशवी डोक्यावर घेतोय रे, आणि तुम्ही पर्स घेऊन माग चालता तरी अन्याय म्हणता, काय म्हणावं याच्यापेक्षा. मेल रे ते मेल, आता ते उगच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे. जर त्याला लाज असली तर ते घरी आलं नसतं. अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब. आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापातन गाडवात फरक नाही आता काय. अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणान. करंट लागला ना तुम्हाला? माझं कीर्तन ऐकून गेलो 6 महिने माणसाला अटॅकन बीपी येत नाही, एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि त्यांना डॉक्टर कडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे. आपण कुठे गेलो त्या जागेवर ना, ती काय काळजी करायची नाही. आता वाक्य नीट ऐका. शरीर नाहीये, शरीर नाहीये, देह नाहीये, आत्मा नाही, तो विशेष वाला. फक्त 3 शब्द मी सांगतो तेवढे ऐका. सुंदरते ध्यान, शब्द सोडायचं नाही बरं का. आता सुंदरते ध्यान, तो हा विठ्ठल भरवा, 2 शब्द झाले बरं का, ते तो. 3रा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. 3 शब्द परत ऐका, ते तो तुझे, ते तो तुझे, इथं काहीच नाही माझे, सगळे आहे तुझे, जे तुझे आहे तेच माझे आहे, माझे आहे तेच तुझे आहे, तूच मी आहे, मीच वासुदेव आहे. इथं मोकार अजातवाद आणि फिजातवाद सांगत बसायचा नाही, सरळ आणि सोपं आहे, तू आणि मी एक आहे. मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे,
तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण, तर मग आम्ही मूर्ख का वागतो? त्याचं उत्तर आहे, उत्तर आहे का नीट? एका दगडाची पायरी आहे, एका दगडाची मूर्ती आहे, आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा, याच्यात खाणीचा काय दोष? एक मडकं दही हंडीला आहे, एक मडकं दाव्याला आहे, आणि एक मडकं दुधाला आहे, त्याच्यात कुंभाराचा काय दोष? जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे तीन आहेत, पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे? ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माणसं ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले, अभ्यास करून क्लास वन झाले त्याच ऑफिसात, काही पैसे भरून क्लास वन झाले, रात्री श्रीमंत व्हायला गेले, निवांत झाले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि एक वाक्य लिहून ठेवा, प्रारब्ध बदलावता येतं फक्त कर्म चांगलं पाहिजे. ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होतं त्यांना पाहिजे तेवढा समाधाने छळ केला पण ते जगत गुरु ठरलंय. ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता त्या ज्ञानोबरायाचा पाहिजे तेवढा समाजाने छेड केला पण ते जगाची आई ठरलंय. आणि जवळच्याच माणसाने धोका दिला पण ते राजे छत्रपती ठरले. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, वाक्य लिहून ठेवा, ज्या माणसावर आयुष्यात जास्त संकट येतात तोच माणूस आयुष्यात मोठा होतो. संकटच आले नाही तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मग मी कोण आहे? घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव गए, तुझा विनामी कोणा न करे, मुखी कुणाच्या पडते लोणी, तुला मुखी अंधा सांगा. आकाशी झेप घे पागरा, आकाशी झेप घे पागरा, सोडून दे, देव तुझ्यातच आहे. साय बाजूला कर, खाली दूध आहे. आणि जर देव कळला नाही, आवाज क्लिअर करावा एकदा, तुम्ही हल नका तिथून आमच्या बोटाकडे पहा, मी असं केलं का इकू द्यायचं. आणि किती कमवा, तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा, एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. पिंजरा खाली, खाली घरी जाताना म्हणतच जा आता पिंजरा. किती कमाव येड्या, अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही, लय मोठा बंगला आहे प्याटवा. ओ कशाला कमी तो ए हो. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा. अरे हे घर कस आहे, हे
मीच देव आहे, फक्त मी तसा का वागत नाही हे तुझं प्रारब्ध आहे. महिला मंडळ एका वाक्यात उत्तर द्यायचं, फक्त हा किंवा नाही म्हणा पटकन. मुलगी तुमची आहे का? हा म्हणा, मी दोन्हीची उत्तर देणार, त्याची काही मीटिंग घ्यायची नाही. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मुलगी तुमची नाही, मुलगी तुमच्याकडे सांभाळायला आहे. 18 वर्षाची झाली, ज्याची आहे ते यडपाट येणार, फुलाच्या गाडीत घेऊन जाणार, तुम्ही 5-7 लाख घालणार आणि थोबाड वाचून बसणार. गेली तुमची मुलगी, बसली ग 7-8 लाखही गेले, पोरगी गेली. आता ऐका उत्तर, मुलगी तुमची नाही ना, सावध राहा आता, नाही ना. मग मुलगी जर तुमची नाही, मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिनं तुमचा मुलगा ताब्यात घेतला, याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाही जरा. तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली, ती त्याची सख्खी आई आहे. ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली. आणि मग ही विचारी ती प्रस्थान कधी आहे? प्रस्थान आपण आपण म्हणलं ना 28ला आहे, लांबलं काय ना. ऐका आता, लय बारीक ऐका. प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे मारा, प्रत्येक वाक्यात त्याला झालर विनोदाचे पण ए झालर विदोनाचे पण त्याला अध्यात्म आहे. मुलगा तुमचा नाही, मुलगी तुमची नाही, मग लिहून ठेवा, जे माझं नाही ते माझं म्हणणं याचं नाव अज्ञान. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे देव का नाही? अज्ञान. तर देव आहोतच, फक्त 2-3 शब्द आहेत. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्या अज्ञान बाजूला कर, तू ईश्वर आहे. मी कोण आहे? कशाला पोरगाना आपला, कोणाला वेळ आहे? तिला म्हणलं दिंडीत चालतं, ती म्हणते यायचं आहे ना यंदा, यंदा यायचं आहे, यंदा सुनबाई आली ना, यंदा यायचं आहे. दिंडी निघायच्या दिवशी म्हणते यायचंच होतं बाई, पण सुनाला 5वा महिना आहे, तिला वस्तू उचलायच्या नाही, त्याच्यामुळं यंदा यायचं नाही. आणि पुढच्या वर्षी म्हणते निघालेच होते ग बाई, पण नातू माझ्याशिवाय राहत नाही. आणि आता द्या उत्तर, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना? राहत नाही ना? राहत नाही ना? अय राहत नाही ना? सावध राहा बरं का, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना. अरे तुमचं तुमच्याजवळ राहिला नाही, दुसऱ्याचं कसं काय राहील? तुम्ही ज्याला दूध पाजलं ते सासरवाडीला राहायला गेलंय. तुमचा मुलगा तरी तुमच्याजवळ आहे का? हे मग तुमचं दूध प्याला, ए जो तुमचं दूध प्याला तो तुमच्याजवळ नाही, मग सुनेचं दूध प्यायला तुमच्याशिवाय राहत नाही, या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे? अरे हा सगळं अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय? अज्ञानात. अजून माया शब्द यायचा आहे पुढं, अज्ञानात, ए अज्ञानात. आणि म्हणून एक वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढं चालायचं. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. इंद्रिकरचे वाक्य ते, उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. नीट ऐका, उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. सुईला नाक आहे तिला वास घेता येत नाही. कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही. घागरीला गळा आहे तिला गाता येत नाही.
कंगव्याला दात आहे, तिला चावता येत नाही, अज्ञानी माणसाला मरण येत नाही, पण त्यांच्या जगण्यात मजा नाही. ज्ञान म्हणजे एम ए बीमे नाही. एम ए बीमे हा विषय सोडून द्या. ट्रक नाही, ट्रक न काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते द्यायन, काहींना दिली ती राहीन. 35-35 चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मरायला, काय उपयोग? जोडीदारांचे ऑपरेशन झाले हगडी तसाच. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यांना पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिगाऱ्याला पोर दिन, पण याला द्यायचे नाही. का द्यायचे नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. बायको नाही याला. एक याला एक 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी आहे. नीट ऐका, 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी अशी आहे. विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याकडे वैराग्यच नाही तर ज्ञान राहिलंच कसं? आणि ज्ञान आलं तर आपण देव झालोच. मी कोण आहे म्हणजे पुढे धर्माकडे जायचं. मी कळला का धर्म कळला? मी कळत नाही तर धर्म सांगून काय करायचं? ओ काहीच नाही. ज्ञान येईल. ओ अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो अंधार आणि स्थिर झाला तो प्रकाश. ही अंधारी खोली आहे, हिच्या ज्ञानाचा दिवा लावा. अज्ञान पळून गेलं का? ज्ञानच. तूच देव आहे. आणि याला कारण आहे, अज्ञान तर आहे पण धर्मावर प्रेम नाही. कारण आपल्या लोकांनी आपला धर्म जेवढा बुडवला तेव्हा दुसरा कोणीच बुडवला नाही. आमचे गणपतीची मिरवणूक जर पाहिली तर फक्त गणपतीच पेल राहत नाही, तर असंख्य भक्त ताईट असतात. इतकी भंगार औलाद आहे आमची. आणि गणपतीला दम देतात पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. तो आम्हाला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. का? आमच्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात, उद्या तुम्हाला होम हवन सुरू करायचे ना, पहिली गणेश पूजा केली जाईल. गणेश हवनच केलं जाईल तेव्हा तिथून पुढे सुरू होईल. आमच्याकडे गणपती जर बुद्धीची देवता आहे आणि आम्ही त्याला जर क्वार्टर पिऊन नाचतोय तर आमचा धर्मावर आम्हाला काय प्रेम आहे? काय प्रेम काय आमच्या धर्मावर? आमच्या देवळामध्ये जर दुसरा माणूस चप्पल घालून गेला तर माणसं त्याचं थोबाड फोडतात. आणि आमचीच माणसं गणपतीच्या मिरवणुकीत क्वार्टरी पेतात. मग याच्यापेक्षा आमचा धर्म बुडाला किती? मग आमचा धर्मावर प्रेम नाही आहे. हा सगळा बिगडी कार्यक्रम आहे, बिगडी. फक्त लोकांनी मानलं पाहिजे हा गणपती भक्त आहे. काय लाज आहे का त्याला? तो क्वार्टर पिऊन गणपती पुढून नाचतो, याची खानदानदारी कोणती आहे? प्रेम कुठं आहे? सध्या पेपर जर वाचला तर पेपरातच प्रेम आहे फक्त. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. 6 पानामधले 3 पानं लचे. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले, फुसलावून पळवले. आता एक नवीन आयटम लय भारी आलाय, फुसलावून पळवले. ती फुस कुठून आली कोणाला माहिती आहे? फुस. आणि फुस लावल्याची बातमी खाली कशी असते माहिती का? 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला. आता 16ची मुलगी अल्पवयीन आहे, ती 10वीला आहे, तिला अक्कल नाही का? आम्हीच दाखवले. आणि त्याच प्रेमाला ह्या आठवड्यात अतिशय मोठी साथ मिळाली. झिंगाट प्रेम संपलं. कुणावर आहे प्रेम? प्रेमाला उंची नाही ना राहिली. भावाभावावर प्रेम नाही, मातृपितृ प्रेम नाही, राष्ट्रप्रेम तर बोलायचं नाही, धर्माचं तर वाटवलं झालंय. मग आमचं प्रेम कुठं आहे? कुणावरही प्रेम? प्रेमाला उंची कुठं आहे? प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो दे प्रेम. काय फरक पडला? लेवल आहे. मुलगी CA आहे, पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, हो दे ना प्रेम. काय फरक पडला? पुरगी PSI आहे, पोरगा SPA आहे, हो दे प्रेम. पुरगी 12वीला आहे आणि पोरग म्हशीवळीत आहे, पा प्रेम. काय त्या प्रेमाला उंची आहे का? काय पोरगी बंगल्यात राहतील, प्रेम गौंड्यावर. दिल दिया ये ईट भी देंगे. अरे काय ईट भी देंगे? कुणावर आहे प्रेम? त्याला लाज नाही, आबरू नाही. बरं घराण्याची इज्जत जाती यांची सुद्धा त्यांना लाज नाही. कुणावर आहे प्रेम? प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी. इतकी मेकड तिच्या नागपुडीत आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल में
ख्यालात तुझा तिसरा नंबर येणे. दोन मेले मोबाईलचे बिल भरू तू का तर फडत. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. त्याला अंडरस्टँड नाही एकदम भंगरी. तरी ते तिला काय म्हणतो माहिती का. हमी साहस अगर तुम चैनवर चैनवर. आणि ती पोरगी त्याला पहिल्यांदाच पाहिली तरी ते तिला काय म्हणत माहिती. हमी तुमसे प्यार था आज भी है और कल ही है. 18 वर्षाचं याडू 100 वर्षाचं गाणं म्हणते. म्हणजे तुझ्या आजीची आणि तुझी प्रियशी एकच होती का काय. साल पहले हमें तुमसे प्यार था. असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. अरे प्रेम करायचंय का. वयाच्या 27 वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी. तलवार ए भंगरी ए बेवड्या. आणि हे शिवजयंतीला दारू पितात नालायक. हे कपडे काढून आणले पाहिजे. धर्माच्या भाषा करतो. पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे आणि शिवाजी महाराज आपला दैवत आहे. शिवजयंतीला दारू पितात हराम येऊ किंवा बापाच्या मौतीला पिशी का. मी पाजी तो अख्खी पितो का. ए भंगरी लाज नाही वाटली का नालायक. मोबी लिहून घ्या तिसऱ्या अध्यायातली पुढे चला. आगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला. धर्म बुडाला की अशी घटना घडते. आपण धर्मावरच बोलणार आहेत म्हणतात.
धर्म कुठे आहे आमचा? कुठे धर्म? कुठे धर्म? कुठे सांगा मला माहिला मंडळ. तुम्हाला 50% जागा आहे, आहे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहात, आहात. तुम्हाला कोणी कमी लिखित नाही. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हातात बांगडी असावी किंवा नसावी हा मनाने तर नाही म्हणा. मग तुमच्याकडे का नाही जरा विचार करा. असायलाच पाहिजे आहे म्हणजे काही उपकार नाही. धर्म आहे तो, धर्म आहे तो, धर्म आहे तो. आणि ज्यावेळेस आपली बांगडी वाजेल ना त्या दिवशी आमच्या जिजाऊनं शिवाजी घडवल्याचा चीज होईल. आमच्या मुलींचे भांग तपासा घरी गेल्यावर. आम्ही फक्त भाषणं जाणतोय महाराज. मुलीच्या अंगात 5000 ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आमची संस्कृती गेली कुठं जरा विचार करा. मुलीचा भांग तपासा डोक्याचा. दर महिन्याला वेगळी स्टाईल आहे. आता एक इतका डेंजर भांग आला ह्या महिन्यात, पॉप पॉप. तो पॉप भांग इतका डेंजर आहे, मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे. म्हणजे पुढं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगळा आहे, डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. मुलीचा मोबाईल आठवड्यातून एकदा आईनं तपासला पाहिजे. त्यातले मेसेज पाहिले पाहिजे. त्याची रिंगटोन तपासली पाहिजे. संस्कृती एक वाक्य सांगू, एक वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखं आहे. मग बसलेले माणसं ध्यानात ठेवा. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार. महाराज मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंग्या येतं महाराज. तरी 90 करतो महिन्याला एवढ्या उन्हाळ्यात. मी माझ्या आयुष्यात 60-65 कीर्तनं महिन्याला कधी केलीच नाही महाराज. 20 वर्षात 80-85-90 हाफ सीझन नाही मला 12 महिने. नाही नाही, जून. आता मे तर 95 तर 90च आहे पण जूनसुद्धा 80च आहे. आणि थोडंसं सत्य सांगतो, आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत पण ती काळाची गरज आहे. एक दिवस आमच्या आईच्या डोक्याला तेल नसलं ना चालेल, आमच्या आईच्या पायात चप्पल नसली ना चालेल, पण आमची आई या समाजामध्ये कधीबी वर मानव काढून चालली पाहिजे अशी मुलं बाळं पाहिजेत. नसू द्या आमच्या आईच्या डोक्याला तेल. आणि मुलं बाळं जर मूर्ख निघली तर आयुष्यामध्ये किती श्रीमंत असा तुम्ही या समाजामध्ये वरमान करून चालू शकत नाही. हा, मुलीचा मोबाईल चेकच केला पाहिजे. कान फुटावलीच पाहिजे पोरगी आठवड्यातून एकदा, झापडावली पाहिजे धरून. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन असतो तो. इनामदार आहे, इनामदार. फक्त कण होतो घरात, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो, खुर 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 बर. पेपरला गेली आलीच नाही, मग का निकालच घेऊ दिले. जाऊ द्या महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारख्या यज्ञाची सुरुवात आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो, हा तुम्हाला टाइमपास वाटतो. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आमची आई गरीब होती पण संस्कृतीनं श्रीमंती होती. आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं, आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, आमची आई हातामध्ये पाणी घेत होती पण डोक्याला चोळत होती. पण मुलाबाळांच्या बाबतीत स्ट्रिक्टच होती. नियम करून टाका. आज कीर्तनात बसलेली सगळी माणसं रात्री 8:30 घरात जेवणाची पंगत होईल. पोरगा पोरगीन ऐन बाप बरोबरच जेवायला पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलाला जेवण नाही, जेवण नाही. 9 आला, स्वयंपाक संपला, आपला विषय नाही. तुला जो घालीत असेल त्याच्याकडे जेवायला जा, आमचं काही म्हणणं नाही. भुईमुगाच्या शेंगामध्ये दाणा आहे तेवढंच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. ज्या दिवशी दाणा निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत आहे, पाठ करून ठेवा. हे जवानी फिवानी मस्ती बिस्ती मित्र बित्र, हे मित्र जे आहेत ना आपले, हे फक्त आपल्या जमिनीला गिराईक लागेपर्यंतचे, नंतर नाही. धर्मावर किती निष्ठा असावायचं उदाहरण आहे का? अहो वाक्य नाही राही का? रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील? सांगा मला महिला मंडळ, ह्या बिचाऱ्या लहानल्या पोरांना सुट्ट्या लागून 1.5 महिना झाला, यांच्या मामाचा फोन तरी आला? आलता का रे? नाही, येणारच नाही. त्यांचा मामा रेंजमध्येच नाही कौरे क्षेत्राच्या. मग सांगा मला, जाऊ द्या महिला मंडळ, मुलगा मला आहे, मुलगी. मी तुमच्या मुलासारखं आहे. त्या मुलाला असं वाटत नसेल का मी उन्हाळ्यातल्या सुट्टी 2 दिवस जाऊ? वाटत नसेल. शेजारची सगळी पोरं कोणाच्या घरी गेली? मामा. जाऊ द्या, दुपारभर गेली, रविवारी गेली, दुपारी आली, जाऊ द्या. पण ते एवढा तो किती दिवस थांबला याला किंमत नाही, पण जाण्यामध्ये त्याला आनंद आहे ना. काय म्हणत असेल त्याचं मन? त्याचे सगळे मित्र सांगतात आम्ही जाऊ ना, आंबारस खाऊ ना, त्याला अंतकरण नाही करत. मग हे प्रेम कुठे?
अरे रक्ताचे रक्ताचे राहिले नाहीत. एक वाक्य सांगू महिला म्हटलं, तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला जा, तुमची पिशवी कधी कमी येणार नाही, कधीच येणार नाही. तिच्यात भेज भी काही येईल, पण ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी पिशवी न्यायची नाही. तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी भरणार नाही. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, बस तरी माणसं मोबाईलमध्ये घेऊन जा. 430,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. धर्म नीट ऐका, धर्म शब्दाची व्याख्या सांगायचे मला. 430,000 माणसं रावणाच्या घरात होती. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि पटणारच नाही तुम्हाला, जगातला पहिला रामभक्त सुद्धा रावण. म्हणाल कशावरून म्हणले, कशावरून म्हणले, तर रामाच्या हातात मरण येण्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण ठरेल. 430,000 माणसं रावणाच्या घरात होती. महिला म्हणलं, रक्ताचे रक्ताचे राहिले नाहीत. म्हणलं, हे भाऊ भाऊजया ह्या फक्त पत्रिकेत छापायच्या महाराज, कुणाला वेळ नाही ह्या जगामध्ये. आपलं दुःख आपणच भोगायचं आणि आपला आनंद आपणच लुटायचा. अरे ज्याची आपण फी भरली त्याने आपली भाकर बंद केली, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले. ज्याला आपण बाई आपल्या गळ्यातले दागिने मोडून शिकवलंय, त्यानं ज्याला आपण शिकवलं त्या मुलाने, तो मुलगाच आपल्याजवळ राहिला नाही, तर आई या शब्दाची किंमत कोणाला करायची. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून दुष्काळ आहे. दुष्काळ काय, एक वाक्य सांगून पुढे जातो. नीती भ्रष्ट झाली का सृष्टी आपाप आपला नियम बदलते. आज नीती कुठं आहे. 10 वर्षापूर्वी आमची आई शेताला गेली तर चावी शेजारी ठेवून जात होती. आज चावी ठेवून बघा शेजारी, ठेवून बघा, लुटलं समजायचं घर काय नाही, नीती नाही. पुढे जाऊन सांगा, राखी बांधायला येणारी बहीणच जर जमिनीचे बाजार वाढले भावाच्या विरोधात जेलमध्ये गेली तर पावसाने आपली मर्यादा सोडली, याला काय गैर म्हणावं, काय गैर म्हणावं. अरे जी बहीण राखी बांधत होती ती बहीण कचेरीच्या दारात उभी राहिली. जसा रडला भाऊ माझी आई गेली मी रडलो नाही, हे माझा बाप गेला मी रडलो नाही, पण आज मला राखी बांधायला कोणी राहिले नाही म्हणून भाऊ रडला. अरे बहिणीनं नोटाचा बंडल हातात घेतला निघून गेली. बहिणच जर भावाच्या विरोधात कचेरीत उभी राहते तर निसर्गानं आपली जागा सोडली, आत काय गेले. अरे एक